कारवाई केली. शहरातील नकली दारूचा कारखाना गांजा आणि अमळनेर शहरातील चोपडा नाकाजवळ लाखो रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आलाय. गुन्हे अन्वेषण विभागाला आयसर गाडीतून मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. याप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून आयसर गाडीसह गुटखा जप्त केलाय. सदर मालाचा पंचनामा करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी किशोर साळुंके यांना पाचारण करण्यात आले असता पंचनाम्याअंती पकडलेला गुटखा हा एकूण 22,99,000 व आयसर गाडीची किंमत 5 लाख असा एकूण मुद्देमाल 27,99,000 किमतीचा गुटखा पकडण्यात यश आले. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज मुंबई डेक्स. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.